कशाची शिक्षा? हा हे बघ, मी कोणाचाही विश्वासघात केलेला नाहीये, मी कोणालाही फसवलेलं नाहीये. आवाज खाली ठेवून बोलायचं आणि विश्वासघात केलायस तू. तुला म्हटलं होतं ना माझी वाट बघ, मी परत येईन, पण तू माझी वाट नाही बघितलीस. तू लग्न करून मोकळी झाली पण मी माझा शब्द पाळला, मी परत आलो. म्हणलं ठीक आहे, काहीतरी नाईलाज असेल म्हणून मी लग्न केलं, म्हणून एक चान्स दिला तुला. पण तोही तू गमावलास. अशाच एक एक गोष्टी तू तुझ्या आयुष्यातून गमावणार. तयार राहा, आतापर्यंत सोफेस्टिकेटेड सज्जन शुभंकरची डील केलंस ना. अगं एक बाप म्हणून तुझ्या समोर हात पसरले होते मी, पण तू काय केलंस, त्याच बिचाऱ्या बापाची थिल्ली उडवली, खोटं नाटक फसवलंस तुम्हाला. तुला माहित होतं मोनिका, मी आपल्या मुलीच्या बाबतीत किती पॉझिटिव्ह झालो इथे, त्याचा गैरफायदा घेतलास तू, मूर्ख बनवलंस तू मला. स्वरा माझी मुलगी आहेस म्हणून सांगितलंस, माझी दिशाभूल करण्यासाठी तू त्या बिचारीचा वापर केलास. तिच्या बाबतीत तू मला खोटं वागायला भाग पाडलंस. तू कधी विचार केलाय की हे सरळ करताना त्या बिचारीची किती इमोशनल आणि मेंटल हॅरेसमेंट झाली असेल? आणि या सगळ्यात फक्त तुझा स्वार्थ होता. अगं तुझ्यामुळे त्या स्वराला मी तिच्या गुरुपासून लांब केलं, तिला आम्हीच दाखवलं की मला बाबा म्हण म्हणून. आणि हे सगळं का केलं मी, कारण तुझ्यावर डोळे झाकून मी विश्वास ठेवला आणि तू माझा विश्वासघात केलास मोनिका. पण आता खेळ पलटलाय, तुझा पिच्छा मी सोडणार नाहीये. हवं तेवढं पळ, पळून पळून तुझी दमसा होणार आहे लक्षात ठेव. आता मी असा खेळ खेळणार आहे, असा खेळ की तू कितीही जिंकायचा प्रयत्न केलास तरी तू जिंकू शकणार नाहीयेस. तुझी हार पक्की आहे मोनिका, तुझी हार पक्की आहे.